आज दुपारी बिहारच्या दिशेनं श्रमिक एक्सप्रेस रवाना झाली यामधून एक हजार चारशे छप्पन्न जण आपल्या मूळ राज्याकडे रवाना झाले केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विशेष श्रमिक रेल्वे सेवेतून कोल्हापूर जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय मजूर प्रवाशी हे मोठ्या संख्येनं त्यांच्या मूळ गावी परत आहेत यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं तसंच रेल्वे प्रशासनानं नेटकं नियोजन केलंय त्याला पालकमंत्री सतेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेसनंही मोठं सहकार्य केलं आहे दरवेळच्या श्रमिक रेल्वेमधील प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्स आणि दुधाच्या बाटल्यांची व्यवस्था डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ महादेव नरके हे काळजीपूर्वक पाहत आहेत त्यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि टीम सतेचे कार्यकर्ते प्रवाशांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून देत त्यांची विचारपूस करत आहेत आज सायंकाळी बिहारमधील बापूधाम मोतीहरा या रेल्वे स्थानकाकडं श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाली भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यात अडकलेले बिहारमधील एक हजार चारशे छप्पन्न मजूर या रेल्वेतून बिहारला रवाना झाले कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दशरथ माने माजी उपसभापती विलास साठे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी नगरसेवक प्राध्यापक अशोक जाधव हो, बाजार समितीचे सचिव नगरसेवक मोहन सालपे नगरसेवक तौफिक मुलानी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके बाजार समितीचे संचालक शशिकांत आडनाईक अमित कांबळे सदानंद कोरगावकर आनंदराव पाटील सरदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान सायंकाळी झारखंड राज्यातील मजुरांना घेऊन एक विशेष रेल्वे रेल्वे रवाना झाली आज संध्याकाळी वाजता श्रमिक मजुरांना घेऊन झारखंडकडे रवाना झाली थर्मल स्कॅनिंग तोंडाला मास्क सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वतीनं या मजुरांना जेवण नाश्ता आणि पाणी याच्या किटचं वाटप करण्यात आलं दोन दिवस पुरेल इतकं सुख खाद्यपदार्थही या मजुरांना नामदार सतेज पाटील यांच्या वतीनं देण्यात आलं सायंकाळी पाच वाजता नायब तहसीलदार बिपिन लोकरे नगरसेवक संदीप नेजदार डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ महादेव नरके आणि युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झारखंडला ही रेल्वे मार्गस्थ झाली भारत माता की जय अशा घोषणा देत टाळ्या वाजवून या मजुरांना निरोप देण्यात आला यावेळी रेल्वेचे स्टेशन प्रबंधक ए आय फर्नांडिस यांच्यासह रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते